नमस्कार। सारंगखेडा येथील तापी पुलाच्या मध्यभागी काल संध्याकाळी बसचा सेंटर बॉल तुटल्याने हाऊसिंग फिरली। चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। याबाबत सविस्तर वृत्त असे की काल रात्री 8 वाजेच्या सुमारास शहाद्याहून मुंबईकडे जात असलेली बस क्रमांक MH 20 BL 41 29 या बसच्या पुलाच्या मध्यभागी सेंटर बॉल तुटल्याने हाऊसिंग फिरली व सदरील बस सारंगखेडा येथील तापी नदीच्या कडल्यावरती घसरत घसरत जमतेम चालकाच्या मदतीने बस वाचवण्यात यश आले। सदरील बसमध्ये 50 ते 60 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। चालकाच्या सतर्कतेमुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांना चालकाच्या कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही। सारंगखेड्यातील तापी पुलाच्या मध्यभागी बस अडकल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। 1 महिन्यापूर्वी सायंकाळी येथील तापी पुलाला मोठे भगदाड पडले होते। या तापी पुलावर अजूनपर्यंत डांबरीकरण देखील केले गेले नाही, तर अनेक वर्षापासून सायंकाळी येथील तापी नदीचे कठडे देखील जीर्ण अवस्थेत झाले असून कठड्याची दुरुस्ती होणे खूप गरजेचे आहे। आज कठडे राहिले नसते तर मोठा अनर्थ घडला असता यात कोणतीही शंका नाही। तरी संबंधित विभागाने झोपेचे सोंग बंद करावे व पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी अपेक्षा याकडून व्यक्त होत आहे। सातपुडा टीव्हीसाठी नितीन सावळे, शहादा। मुंबईला जात होतो, गाडी थोडा प्रॉब्लेममुळं गाडी सायकल लावून प्रवासी सुटलो, ब्रिजच्या तिकडं पाठवून दिले, कोणाला नुकसान झालं नाही, काही झालं नाही, प्रवासी पाठवून दिले दुसऱ्या गाडी, कोणाचे आता अनुविश्वास ठेवू नका। मी शहादा आगाराचा ड्रायव्हर, चालक क्रमांक 84-85 HD बागल। सदर मुंबई गाडीत मी निमगुडपर्यंत प्रवास करत होतो, तरी शहाद्याहून निघालो तेव्हा गाडी एकदम आरामाने इथपर्यंत आली आणि इथं एकदम पुलाच्या सेंटरमध्येच गाडीची हाऊसिंग फिरली। कोणता पूल? सारंगखेड्याच्या तापीच्या पुलावर सेंटरमध्ये येऊन गाडीची हाऊसिंग फिरली। त्याच्यामुळे इथं आम्ही सर्व प्रवाशांना उतरवलं, सुखरूप ब्रिजच्या पार केलं, दुसऱ्या गाडीत रवाना करतो आहे। ती या परिस्थितीमध्ये गाडी उभी आहे आमची आता चालूला। कोणत्याही प्रवाशाला कोणत्या प्रकारची इजा झालेली नाही, आम्ही त्यांना सुखरूप ब्रिजच्या पार केलं आहे।